वणीवारुळा अकोट व तेल्हारा तालुक्यातील नद्या व नाल्यातील अवैधरित्या व परवानगीपेक्षा जास्त उत्खनन करून काळी व पिवळी माती वणीवारुळा वा रस्त्यावर टाकण्यात येत आहे त्याचप्रमाणे कंपनी व ठेकेदार चक्क अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून ते ट्रॅक्टर धारकांना विकत आहे मात्र या गंभीर बागी बाबीकडे अकोट व तेल्हारा तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी हेतूपरस्पर दुर्लक्ष केलं आहे या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे अकोट तालुका अध्यक्ष यांनी तक्रारी सुद्धा केल्या आहेत व मुणगाव येथील तलाठी आर डब्ल्यू वानखडे यांनी देखील चार ते पाच पंचनामे करून अकोट तहसील कार्यालयात सादर करण्यात आले आहेत परंतु अकोट व तेल्हारा तहसीलदार यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले आहे तसेच तहसीलदार यांना या बाबतीत कोणी विचारणा केली असता तहसीलदार सांगतात की जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम यांनी उत्खनन करण्याची परवानगी दिली आहे म्हणून ठेकेदारांकडून गौण खनिज हे ट्रॅक्टर धारकांना विक्री करीत आहे तो ठेकेदारांनी ठरवलेला भाग आहे याबाबत काही शंका असल्यास लेखी तक्रार दाखल करा नंतर चौकशी करू असं उत्तर तहसीलदार यांच्याकडून मिळत आहे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी यावेळी जनसामान्यातून केली जात आहे तराठी यांनी पंचनामे करून सुद्धा त्या ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही तेव्हा या अवैधरित्या गौण खनिज उत्खनन प्रकरणी जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदारावर व वा कंपनीवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी अकोट तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली आहे एमसीएन न्यूजकरिता धनराज सपकाळसह रुपाली लायबर वनिवारुडा अकोट